नेहमीच एक आपण नवीन बाळ जेव्हा जन्मला येतं तेव्हा एक आईची जी भावना असते तीच आहे कायम. मला असं वाटतं की म्युझिकशी प्रेक्षकांची नाळी जोडली गेलेली असते आणि कायम म्युझिक तुम्हाला कुठल्याही भावनांना वाट मोकळी करून देतं. सो आपल्या मनातली प्रेमभावना लोकांपर्यंत लवकर पोहोचवण्याचा सोपा मार्ग म्हणजे म्युझिकल लव्ह स्टोरी, म्हणून हा मार्ग निवडला. जी एक फॅमिली आहे आणि सासरी गेलेल्या मुलीला बाहेरपणाला आल्यासारखं वाटतं तसं आहे. हाय नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. हृदयी प्रीत जागते ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत आहे या मालिकेचे दिग्दर्शक मंदार सर. मंदार सर, कसे आहात तुम्ही? मी मस्त, छान. तुम्ही आता पुन्हा एक नवीन मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहात, तर काय भावना आहे? काय नाही, नेहमीच एक आपण नवीन बाळ जेव्हा जन्मला येतं तेव्हा एक आईची जी भावना असते तीच आहे आणि खूप उत्सुकता आहे, धडधड वाढली आहे. आपली नवीन मालिका लोकांना आवडेल, ते लोक कसे घेतील नवीन मालिका याबद्दल मनात विचारांचा कावर माजला आहे. पण एक मात्र नक्की की खूप प्रामाणिक प्रयत्न आहे एक चांगली मालिका करण्याचा आणि ती लोकांसमोर घेऊन येण्याचा. सो मला वाटतं जेव्हा तुम्ही चांगले आणि प्रामाणिक प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला आपसुकच लोक डोक्यावर घेतात आणि प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. यावेळेस तुम्ही एक संगीतबद्ध विषय घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहे, तर एकंदरीत त्याचा अनुभव काय होता? अनुभव असाच आहे की कायम मला असं वाटतं की म्युझिकशी प्रेक्षकांची नाळी जोडली गेलेली असते आणि कायम म्युझिक तुम्हाला कुठल्याही भावनांना वाट मोकळी करून देतं. सो आपल्या मनातली प्रेमभावना लोकांपर्यंत लवकर पोहोचवण्याचा सोपा मार्ग म्हणजे म्युझिकल लव्ह स्टोरी, म्हणून हा मार्ग निवडला आणि आत्ता या क्षणी ही म्युझिकल लव्ह स्टोरी लोकांना आवडावी इतकीच मनात भावना आहे. या मालिकेत आम्हाला धम्माल कास्ट पाहायला मिळते, तर ही कास्ट कशी जुळून आली? काय नाही, गोष्ट डिझाईन केली गेली आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणे पात्रांची रचना केली गेली आणि मग त्यानुसार कुठल्या भूमिकेसाठी कुठले कोड कलाकार असू शकतात हे साधारण डोळ्यासमोर आलं होतं आणि मग त्यानुसार पटापट पात्रांची निवड झाली. ही 11वी मालिका आहे तुमची, तर 11 मालिकेंचा एकंदरीत जी सोबतचा अनुभव कसा होता? मी जसं मगाशी म्हटलं तसं की जी एक फॅमिली आहे आणि सासरी गेलेल्या मुलीला बाहेरपणाला आल्यासारखं वाटतं तसं आहे. कायमच जी बरोबर माझा अनुभव खूप चांगला होता. जेव्हा म्हणजे जी अल्फा मराठी होतं तेव्हापासून आभाळमयापासून आत्तापर्यंतचा माझा प्रवास आहे आणि जवळजवळ जी नेटवर्कवरची म्हणजे जी मराठीवरच्या माझी 11वी मालिका आहे, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी त्यांनी सांभाळून घेतलं आहे, प्रेमाचा विश्वासाचा हात खांद्यावर ठेवला आहे आणि त्याच्यामुळे जबाबदारीची प्रत्येक वेळेला जाणीव करून दिली आहे त्यांनी आणि खूप मोठी जबाबदारी नेहमीच जी मराठी माझ्या खांद्यावर टाकत आलं आहे आणि माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये जी मराठीचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. सो थँक्स टू जी मराठी, थँक्यू सो मच. जाता जाता प्रेक्षकांना कशा प्रकारे अपील करा? प्रेक्षकांना इतकंच सांगेन की त्यांनी आतापर्यंत माझ्या मालिकांवरती मनापासून प्रेम केलं, मला त्यांनी खूप आशीर्वाद दिले, तसंच या हृदयी प्रीत जागते या मालिकेवरही प्रेम करा, मनापासून आशीर्वाद द्या, पाहायला विसरू नका. हृदयी प्रीत जागते 7 नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त आणि फक्त आपल्या झी मराठीवर. सर थँक्यू सो मच आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच.